हॅलो 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 माय ऑल डिअर टेन्थ वॉरियर्स नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या वी स्कूलमध्ये मित्रांनो आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आपल्या एक्झामसाठी फक्त आता एक महिन्यांचा अवकाश बाकी आहे मला माहिती आहे सर्वजण व्यवस्थित छानपैकी पूर्ण मन लावून अभ्यास करत आहात परीक्षेची तयारी करत आहात आणि तुमच्या त्या तयारीसाठी आम्ही थोडीशी मदत देण्यासाठी घेऊन आलेलो आहोत आपल्या दहावीचा क्रॅश कोर्स तयारी आपल्या दहावीच्या परीक्षेची मित्रांनो मी आहे शिवम आपल्याला मदत करत आहे आपल्या गणित विषयासाठी आणि आपण पाहत आहोत गणित भाग एकमधला पाचवा धडा संभाव्यता आज पाहणार आहोत संच पाच पॉईंट तीन मित्रांनो आतापर्यंत आपण सॅम्पल सेट काय असतं आणि सॅम्पल सेट कसा तयार करायचा ते पाहिलं आजच्या भागामध्ये आपण नंबर ऑफ आता एखादा काही तुम्हाला इव्हेंट दिला ओके सो त्याचा नंबर ऑफ सॅम्पल्स किती असतील त्याच्यामध्ये किती इव्हेंट तयार होतील त्या गोष्टी आज आपण पाहूया ठीक आहे चला आता थोडेसे इंग्लिश वर्ड्स मी वापरतोय कारण तुम्हाला हे इंग्लिश शब्दसुद्धा थोडेसे कानामध्ये कानावरती पडायला हवेत ओके okay? का कारण तुम्ही आता हळूहळू अकरावीला जाणार आहात अकरावीला तुम्हाला हेच परत अभ्यासायचं आहेच सो चला बघूया आता आपण पहिला प्रश्न खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजेच काय सॅम्पल सेट त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ सॅम्पल्स एन ऑफ एस तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहा आणि एन ऑफ ए एन ऑफ बी आणि एन ऑफ सी असंही लिहायचं आपल्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आधी संच स्वरूपात लिहायचं सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी त्या संचामध्ये किती एकूण घटक होते तेही आपल्याला लिहायचं आहे सो आता बघा पहिला आहे एक फासा टाकला अरे वा फासा टाकलेला आहे म्हणजे फासे आले की मज्जाच मज्जा असते आमची आम्हाला खूप सो आनंद वाटतो आता त्यांनी किती फा फासा फेकला एकच फेकसला फासा फेकला आहे ओके सो आपला नमुना अवकाश काय होईल याच्या टी एकच फासा टाकलाय फासा टाकल्या की मित्रांनो फासा आहे का ना आहे झाली ना गफ गफलत सो अशी गफलत करायची नाही ही आहे आपली सिली मिस्टेक नवीन सो फासा आणि नाणे यामध्ये काही विद्यार्थी क्वेश्चन नीट वाचतच नाही पाहतच नाही नाणे समजून लिहितात असं काही वेळेस होतं काही गडबडीमध्ये होतं कसं करायचं नाही प्रश्नामध्ये काय लिहिलं ते व्यवस्थित वाचणं आपलं सिली मिस्टेक एवढी लक्षात ठेवायची ओके चला पुन्हा एकदा आपण कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या प्रश्नावरती एक फासा टाकला आहे फासा एक दोन तीन चार पाच सहा ज्याचा आपलं सॅम्पल स्पेस आपल्याला मिळतो घटना त्यांनी दिलेली आहे की घटना एसाठी अट दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे म्हणजे समसंख्या कोणत्या झाल्या दोन चार आणि सहा आहे so, पण त्याआधी आपण काय करूया सॅम्पल्स फेस नमुना अवकाश लिहून काढूया बघा नमुना अवकाश काय होईल आपल्या एस बरोबर इन कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि एन ऑफ एस काय होईल आता इथे सहा होईल आपण ऑलरेडी सराव संच दोनमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाहिल्या होत्या चला आता पुढे काय आपल्या घटना एसाठी मला सांगा बरं वरच्या पृष्ठावर समसंख्या म्हणजेच काय झाल्या दोन तीन चार पाच सहा सात आठ होतात का दोन चार सहा आठ येस सो समसंख्या ह्यांना न बोलतात विषमसंख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस आणि 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 पुढे 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 हां पण आपल्या एवढं पुढं जायचं नाही आपलं फक्त आपण फासच टाकलं आहे हां चला सो आता घटना एसाठी काय होईल सॅम्पल्स पेट फक्त दोन आणि सहा येईल सो आपण इथे लिहूया ऑफ आता इथे ए बरोबर इन करली ब्रॅकेट दोन चार आणि सहा ठीक आहे सो नंबर ऑफ ए किती होतील नंबर ऑफ ए या ठिकाणी तीन होतील आता पुढे बघा घटना बी साठी अट काय दिलेली आहे की वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे आता विषम संख्या कोणकोणत्या आहे? आहेत विषम संख्या एक आहे तीन आहे आणि पाच आहे सो एक तीन पाच लिहून टाका बी बरोबर सो असं बी बरोबर करली ब्रॅकेटमध्ये छानपैकी असं एक तीन आणि पाच लिहून काढायचं बाकी काहीही टेन्शन घ्यायचं नाही आणि एन ऑफ बी लिहायचा तीन बस एवढं लिहिणार पण इथे तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट कसं लिहिणार तुम्ही लिहिणार घटना बी साठी अट आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे सो बी बरोबर इन करली ब्रॅकेट एक तीन पाच सो एन ऑफ बी काय झाला तुमचा इथे एन ऑफ बी तीन झाला चला आता पुढचा आहे घटना साठी पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे मूळ संख्या कशाला बोलतात ज्यांना ती संख्या आणि एक ने भाग जातो सो यातली मूळ संख्या कोणती आहे या ठिकाणी बघा बरं सर्वात छोटी मूळ संख्या दोन आहे एक ही मूळ संख्या नाही लक्षात ठेवायचं आहे सो दोन सर्वात लहान मूळ संख्या जी समही आहे एकमेव सम अशी मूळ संख्या ती दोनच आहे ही पण गोष्ट तुम्हाला माहिती हवी ओ नाही येस सो दोन आहे त्याच्यानंतर तीन आहे त्याच्यानंतर पाच आहे चारला दोननी पण भाग जातो चारनी स्वतःही जातो म्हणजे दोन ती स्वतः आणि एक शिवाय दोन्ही भाग जातोय सहाला तीननी भाग जातोय सो सहा आणि चार होणार नाही फक्त दोन तीन पाच ही आपल्या मूळ संख्या होतील सो so, मूळ संख्या म्हणजे तुम्हाला समजलं ना येस मूळ संख्या म्हणजे काय की त्या संख्येचे विभाज त्याला भाग जात नाही ती संख्या सोडून आणि एक सोडून ओके म्हणजे चारला दोन नि भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या झाली का नाही सहाला तीन नि भाग जातो ही झाली का नाही सो so, मूळ संख्येच्यामध्ये फक्त दोन आणि तीन आणि पाच दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे ती एकमेव समसंख्या सुद्धा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो so, एन ऑफ सी या ठिकाणी आपला तीन झाला ओके सो so, आपण घट घटनासाठी लिहिलेला आहे आता पुढचं पाहूया दोन फासे एकाच वेळी टाकले त्यांनी काय केले इथे दोन फासे टाकलेले आहेत बरोबर सो so, आपला छत्तीस त्या आपण आठवतून नंबर ऑफ सॅम्पल्स से तिथे बनलेले येस सो so, एक एक, एक, दोन, एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा चार एक चार दोन चार तीन चार पाच चार सहा पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा सा, सहा ओके आणि नंबर ऑफ एस आपलं झालं इथे छत्तीस सो so, पहिलं काय सांगतंय घटना एसाठी अट दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावर अंकांची बिरीज सहाच्या पटीत असणे आवश्यक आहे आता सहाच्या पटीत म्हणजे काय सहाच्या पाड्यामध्ये सहाच्या पाड्यामध्ये सहा येतो का येस ते काय बोलत आहे अंकांची बेरीज बोलताय ना म्हणजे एक आणि एकची बेरीज काय झाली दोन ही झाली बेरीज सो दोन हा सहाच्या पाड्यात येतो का नाही येत दोन आणि एक म्हणजे तीन झालं नाही येत म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा की फक्त इथे सहा आणि एक सात होतात ही येतं का नाही पाच आणि एक सहा होतात येस ही झाली तुमच्या सहाच्या प कारण सहा हा सहाच्या अंक पाड्यामध्ये असतोच ना सहा एके सहा सो एक आणि पाच झाला आता पुढे काय चार आणि दोन होईल त्यानंतर सहा आणि दोन होतं का नाही होत बाबा आता तीन आणि तीन होतील तीन आणि तीन सहा होतात चार आणि तीन किती बरं पाच सात नाही होत जर बेरीज करून बघायची पटापट पटापट तीन आणि सहा आणि तीन नाही होत सो अजून पुढे तीन आणि चार आणि दोन सहा होतात बरोबर ठीक आहे आता पुढे चार आणि तीन होतात का बरं येस चार आणि तीन चार आणि चार चार आणि पाच चार आणि सहा नाही होत बाबा सहा सा सहा बारा होतील इथे सहा एकम सहा सहा दोन्ही बारा असं काही होतं का नाही बरं ठीक आहे आता पाच आणि इथे पण आलेला आहे पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा हां ठीक आहे आता एवढी संख्या लिहिल्या आहेत आता आपण लिहून काढूया ओके सो घटना एसाठी वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज सहाच्या पडीत असणे आवश्यक आहे सो एक पाच दोन चार तीन तीन चार दोन पाच एक आणि सहा सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा नंबर ऑफ हे तुमचं झालं या ठिकाणी सहा आता काही विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होईल किती आता आपण दोन चार आहे आणि ते चार दोन हे समान आहे का बरं बाबा दोन आणि चार चार आणि दोन पण हे वेगळे आहेत ना घटक सो आपण ते घेणं आवश्यक आहे ओके सो हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे हे काही थोडंसं कन्फ्यूज झालं असेल ठीक आहे सो तुम्हाला समजलं हे चला आता पुढचं काय आहे घटना बीसाठी अट दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे अशी आहे आता ते काय बोलत आहे की कमीत कमी दहा पाहिजे जास्तीत जास्त कितीही ओके कमीत कमी दहा म्हणजे दहा असू शकते त्यानंतर अकराही असू शकते बाराही असू शकते आता मला विद्यार्थी मित्रांनो सांगा या यामध्ये सगळ्यात जास्त सहा आणि तीनची बेरीज किती होते नऊ म्हणजे ह्याच्या वरचे संख्यांची को तुम्ही कोणत्याही दोघांची बेरीज करून बघा ही दहापेक्षा खालीच असणार आहे ह्याच्यावरती जाणारच नाही आहे सो दहाच्यावरती वरती कुठून चालू होईल बाबा तर सहा आणि चार इथून चालू होईल ओके चार चार आणि सहापासून दहाची बेरीज चालू होईल ओके सो ही माझी पहिली अंक होईल दहा कमीत कमी दहा बोलल्या सो पाच पाच होईल पाच सहा होईल त्यानंतर सहा चार सहा पाच आणि सहा सहा हे अंक होतील माझे ज्यांची बेरीज ही दहा कमीत कमी येते जास्तीत जास्त या ठिकाणी ओके सो ही आपले जाते हे घटक तयार झाले सो आपण इथे लिहून काढूया सो कमीत कमी दहा म्हणजेच दहा किंवा दहा पेक्षा जास्त सो so, पहिला चार सहा पाच 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 सहा सहा चार सहा पाच आणि सहा सहा किती झाले एकोण सहा झाले एन ऑफ बी या ठिकाणी आले सहा आता पुढे काय घटना सीटसाठी अट दिलेली आहे आप की आपल्याला की दोन्ही फाशांवरील अंक समान असणे गरजेचं आहे समान म्हणजेच काय एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच आणि सहा सहा सो so, एन ऑफ सी या ठिकाणी आले माझा सहा अगदी सोपं आहे ना किती अवघड अवघड होतं काय नाही एवढं सोपे प्रश्न तुम्हाला आता हा एक एक सिंगल सिंगल प्रश्न दोन दोन मार्कांसाठी विचारला जातो आणि जर तुम्हाला फक्त नाना आला तर ठिकाणी एकच मार्काला विचारला जातो पण असे तीन आले एक सात तर तुम्हाला हाच प्रश्न तुम्हाला तीन आणि चार मार्कांसाठीही विचारला जाऊ शकतो त्यामुळे असे प्रश्न सोडायचे नाही किती सोपं आहे ना सॅम्पल स्वेट आणि नंबर ऑफ ए तुम्हाला लिहायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे एवढा सोपा प्रश्न का असताना हा प्रश्न हातचा घालवायचा नाही छानपैकी मार्क मिळवायचे असा प्रश्न आला की ठीक आहे चला पुढे बघूया आता तीन नाणी एकाच वेळी फेकली आहे आता काय केलं त्यांनी तीन नाणी फेकली आता मी थोडंसं फास्ट घेतो हा तीन नाणी फेकली नाणी म्हणजे एच 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 एच, एच आपण ऑलरेडी पाहिले आहे सॅम्पल्स कसा बनतो याचा सो नमुना अवकाश या ठिकाणी एच 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 टी एच टी एच एच टी एच, टी, एच, टी आता तुम्ही कसं लक्षात ठेवाल आधी तीन नाणी आहेत ना हां आता पहिल्या नाण्यावरती एच आला सो तुम्ही इथे कॉम्बिनेशन करत जाऊ शकता ठीक आहे सो तिन्ही नाण्यावरती हेड हेड आला त्यानंतर एका नाण्यावरती टेल आला सो नंतर मधल्या नाण्यावरती टेल आला आणि उरलेल्या दोन ह्याच्यावरती पण टेल येऊ शकतो सो एच टी 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 या ठिकाणी येईल ओके आता विद्यार्थी मित्रांनो पुढे पहिल्या नाण्यावरती टेल आला नंतर हेड हेड आला ओके सो टेल हेड टेल त्यानंतर टेल टेल एच आणि टी 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 ओके आल लक्षात सो आता विद्यार्थी मित्रांनो बघा नंबर ऑफ एस किती झाली इथे टोटल एड झाला ओके okay? आता तुम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिसही केलेली आहे की दोन आणि फेकल्यावर किती सॅम्पल स्पेस किती नंबर ऑफ एस येतो तीन फेकले की किती येतो हे ये तुमच्या लक्षात आलं असेल ओके okay? ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल नसेल केली आता करा काय हरकत नाही चला आता घटना एसाठी अट दिली की कमीत कमी दोन छाप मिळणे आवश्यक आहे कमीत कमी बोलल्या त्यांनी जास्तीत जास्त किती शकतं सो एच एचसुद्धा ह्या ठिकाणी येईल कमीत कमी बोललं आहे ना म्हणजे इथे गफलत आहे बाबा कमीत कमी म्हटलंय की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांनी फक्त म्हटलंय का फक्त दोन नाही ते बोलताय कमीत कमी कमीत कमी दोन म्हणजे जास्तीत जास्त किती आवश्यकता सो so एच एच टी एच टी एच टी एच एच आणि एच एच okay? एच so ओके सो एन ऑफ ए झाला तुमचा चार आता बी साठी काय सांगताय की एकही एक छाप न मिळणे अशी आहे एकही एक छाप म्हणजे फक्त एकच शिल्लक राहिला तुमचा टी 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 सो so इथे फक्त एन ऑफ बी एकच एक एक मिळेल पुढे काय बोलताय की घटना सी साठी दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे दुसऱ्या नाण्यावर ओके okay, पहिल्या नाण्यावर नाही सो दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे सो दुसऱ्या नाण्यावर इथे बघा एच आहे इथे एच आहे इथे एच आहे इथे एच असे जे जे दिसतात ते लिहून काढा सो एन सी या ठिकाणी होईल चार चला पुढचं बघूया आता अंकांची पुनरावृत्ती न करता शून्य एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार करायची मित्रांनो असाच प्रश्न आपण मागच्या सरावसंचामध्ये पण पाहिला जिथे फक्त तुम्हाला दोन तीन पा असं काहीतरी नंबर होते बरोबर आता अंकांची पुनरावृत्ती म्हणजे काय एक एक असा नंबर लिहायचा नाही दोन दोन असा लिहायचा नाही तीन तीन असं लिहायचा नाही ओके आणि प्लस तेच अंकांची पुनरावृत्ती करायची नाही म्हणजे रिपीट रिपीट करायचं नाही आता मित्रांनो शून्य एक हा दोन अंकी नंबर होतो का रे नाही होत कारण हा एकच अंकी नंबर झाला सो शून्य एक पण या ठिकाणी घ्यायचा नाही आहे ओके सो कोणकोणते नंबर्स होतील सॅम्पल्स आपला काय बनेल न अवकाश सो पहिला दहा येईल एक आधी काय करा एक एक नंबर घ्या मग एक आणि शून्य मग एक आणि दोन मग एक आणि तीन मग एक, एक, एक आणि चार आणि एक आणि पाच घ्या ना असे मग आता न ने चालू करा मग मस्त दोन शून्य दोन एक दोन तीन दोन चार दोन पाच ओके मग सर तीन शून्य तीन एक तीन दोन तीन चार तीन पाच ओके नंतर चारनी चार शून्य चार एक चार दोन चार तीन चार पाच ओके सो पाच नाही पाच शून्य पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार ओके आता पाच पाच लिहिणार का नाही ही, ही पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही ओके okay? सो so, एन ऑफ एस किती झाली ते पाच एक एक पाच पाच पंचवीस ओके सो या ठिकाणी झाली टोटल एन ऑफ एस पंचवीस नमुना साठी अट दिली आहे तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे अशी आहे आता समसंख्या आहेत बाबा पहिली ही आहे ही आहे ही आहे दहा बारा चौदा वीस त्यानंतर चोवीस तीस बत्तीस चाळीस बेचाळीस त्याच्यानंतर पन्नास बावन्न आणि चोपन्न ह्या तुमच्या समसंख्या झाल्या पटापट उतरून काढा करली ब्रॅकेटमध्ये आणि तुमचा आन्सर लिहून काढा कोण किती झाले ते सो घटना एसाठी अट आहे तयार झालेली समसंख्या असणे सो ए बरोबर दहा बारा चौदा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस आणि पन्नास बावन्न चोपन्न सो एन एनएफए तुमचं झालं आहे त्या ठिकाणी तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा ठीक आहे चलो आता पुढे काय बोलत आहे की घटना बीसाठी अट दिलेली आहे तयार झालेली संख्या तीनने भाग जाणारी असणे आवश्यक आहे तीनने भाग कसा कसं केव्हा जातो तीनची कसोटी तुम्हाला माहिती आहे ना सो तीनची कवी कसोटी काय असते की त्या दोन अंक म्हणजे संख्या आहे त्यांच्या अंकांची बेरीज ही तीनच्या पटीमध्ये पाहिजे सो आता इथे तीनच्या पाड्यामध्ये जे जे नंबर आहे ते लिहून काढा शोधून काढा कसोटी तुम्हाला माहिती आहे सो बारा पंधरा एकवीस चोवीस तीस बेचाळीस पंचाळीस एकावन्न छप्पन्न चो चोपन्न चो ओके सो आता काही विद्यार्थ्यांना नसेल आठवत मी पुन्हा एकदा डिव्हाइड करून देतो पाच आणि चार बघा या दोघांची बेरीज बघा नऊ आली नऊ हे तिनाच्या पाड्यात आहे येस म्हणजे हा तीन आणि पूर्ण भाग जातो पाच आणि एक सहा आली सहा तिनाच्या पाड्यात आहे येस हा पण भाग जातो पाच आणि चार येस दोन आणि चार येस तीन शून्य येस कारण तीन हा तीनच्या पाट्यात असतो तीन आणि शून्य तीन होतात म्हणून सो so, दो, चार आणि दोन असं सेम तुम्ही काढू शकता सो so, एन बी झालं तुमचं इथे नऊ आता पुढे काय की घटना सीसाठी अट दिलेली की संख्या पन्नासपेक्षा पेक्षा मोठी असणे आवश्यक आहे पन्नासपेक्षा पेक्षा मोठी फक्त एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न आता मित्रांनो इथे पन्नास घेणार का तुम्ही पन्नासपेक्षा पेक्षा मोठी सांगितली पन्नासपेक्षा पेक्षा मोठी पन्नास आणि पन्नासपेक्षा पेक्षा मोठी असं बोललाय का नाही सो पन्नास तुम्ही इथे घेणार नाही सो एकावन्न एक बावन्न रे चोपन्न सो तुमचा एन एफ सी झाला इथे चार पुढचा प्रश्न आहे तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे घटना ए साठी अट आहे समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे घटना बी साठी अट दिलेले समितीत एक पुरुष व स्त्री अशी असावी आहे घटना सी साठी अट आहे की समितीत एकही स्त्री नसावी काय बोलत तीन पुरुष आणि दोन स्त्रिया ओके सो मेल आहेत आणि ते काही लेडीज आहेत सो एम वन एम टू एम थ्री हे तीन पुरुष आणि डब्ल्यू वन डब्ल्यू टी या वुमन्स या दोन स्त्री आहेत असं समजूया सो एम वन एम टू ही एक पहिली पेअर होईल नंतर एम वन एम थ्री होईल नंतर एम वन एम uh, टू एम वन डब्ल्यू वन होईल एम वन डब्ल्यू टू होईल एम टू ड एम थ्री होईल एम टू डब्ल्यू वन नंतर एम टू डब्ल्यू टू नंतर एम थ्री डब्ल्यू वन एम थ्री डब्ल्यू टू आणि डब्ल्यू वन डब्ल्यू टू ह्या तुमच्या पेअर्स बनतील ठीक आहे सो तुम्हाला जे जे सोपं वाटतं ते तुम्ही करा असं नाही की मी एम आणि डब्ल्यू वापरते म्हणून तुम्ही पण एम आणि डब्ल्यूच वापरा तुम्ही लेडीज एल वापरा काही वापरू शकता काय हरकत नाही पण तिथे मेन्शन करा की हे स्त्रियांसाठी मी आहे हे पुरुषांसाठी वापरले तुम्ही ते मेन्शन करा तुम्ही इथे लिहिलंच नाही तर चेकरला कसं समजणार आहे बाबा मग चेकर तुमचा काय करेल मार्क कट करेल आपल्याला काय करायचं आहे कुठेही संधी द्यायची नाही आहे माझे मार्क कट करण्यासाठी येस सो so, आता पुढे घटना एसाठी अट आहे त्यांनी समिती एक कमीत कमी एक स्त्री असावी जास्तीत जास्त दोन असू शकतात सो असे कोणकोणते आहेत या ठिकाणी या ठिकाणी एम वन डब्ल्यू वन एम वन डब्ल्यू टू एम टू डब्ल्यू वन एम टू डब्ल्यू टू एम थ्री डब्ल्यू वन एम थ्री डब्ल्यू टू डब्ल्यू वन अँड डब्ल्यू टू सो टोटल आलं सात पुढे बीसाठी आता तुम्ही करू शकता ना पटापट पटापट -पट. येस चला पटापट करा बरं चला पटापट माझी आता ही व्हिडिओ चालू आहे ती व्हिडिओ पॉज करा आणि पटकन घटना घटना बीसाठी आणि घटना सी साठी जो सॅम्पल स्पेस बनतो नमुना अवकाश जो तुमचा आहे तो लिहून काढा बरं चला पटापट बी आणि सीसाठी लवकर फास्ट केला ना तुम्ही येस व्हिडिओ पॉज केली होती ना नक्की ना येस yes, चला आता बघूया आपण घटना बीसाठीचा ठीक आहे सो so, एक समितीत एक पुरुष आणि एक स्त्री असणं सांगितलं आहे सो एम वन डब्ल्यू वन एम वन डब्ल्यू टू एम टू डब्ल्यू वन एम टू डब्ल्यू टू सो एम थ्री डब्ल्यू वन आणि एम थ्री डब्ल्यू टू हा दिलेला आहे सो एन ऑफ बी झाला तुमचा सहा आता मित्रांनो जर तुम्ही पाहिलं पुढचा घटना सी साठी अट आहे समितीत एकही स्त्री नसावी म्हणजेच काय फक्त मेल्स हवेत म्हणजे एम वन एम टू एम वन एम थ्री एम वन Uh, आहे की पुढे बाबा नाही सगळे डब्ल्यू डब्ल्यू दिसत आहे जिथे तिचा डब्ल्यू नाही तिथे फक्त दोनच तुमच्या दार होतील इथे ओके सो तीन होतील सो एम वन डब एम टू एम वन एम थ्री आणि एम टू एम थ्री ह्या तीन तुमच्या पेअर्स होतील सो, सो एन एफ सी सी झाला तुमचा तीन ओके चलो पुढे बघ देखते अभी हम एक नाणे व एक फासा उन्होंने फेका आहे ठीक आहे जरा गणली की माझी हिंदी चला काय हरकत का नाही ज्यांचा हिंदीचा पेपर आहे त्यांनी व्यवस्थित अभ्यास करा रे बाबांनो सो एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला आणि ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण संस्कृत आहे त्यांचंही मस्त आहे मित्रांनो तुम्ही वी स्कूल आपलं जे आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ना त्याच्यामध्ये आपला सगळा सिलेबस ऑलरेडी भरपूर साऱ्या शिक्षकांनी शिकवलेला आहे कोणताही भाग तुम्हाला अवघड जात असेल तिथे ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्या सिरीजमध्ये मुलांना वाटलं की काही मला गणित भाग दोनचे थोडेसे आत्ता करंटली डाऊट्स आलेले आहेत मग तुम्ही काय करा आपलं वी स्कूलचं ॲप डाउनलोड केलेलं नसेल काहीने डाउनलोड केलेलंच आहे ऑलरेडी जर नसेल केलेलं डाउनलोड करा दहावीचं तुमचं इनरॉल करा तुमच्या शाळेचं नाव टाका आणि पटकन इनरॉल होऊन तुम्ही काय करा दहावीचा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही तुम्हाला प्रत्येक विषयासाठी तिथे दिलेलं आहे सो so, जिथे जिथे डाऊट वाटतं तिथे जाऊन तुम्ही गोतरू व्हा तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील हळूहळू आपण प्रत्येक भागावरती येत आहोत आणि आपण आता हा भाग संपला की आपण सांख्यिकेला सुरुवात करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की ज्याला सांख्यिकी अवघड जातो टेन्शन नाही घ्यायचं आहे आपण उद्यापासून सांख्यिकी पण चालू करत आहोत ओके सो आता एक एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला आहे सो आता मला मा सांगा बरं ह्याच्यामध्ये अव आव, अवकाश काय होईल सो एच वन एच एच वन एच टू एच थ्री एच फोर आधी काय घ्या सगळे हेड घ्या नंतर टेल घ्या सो एक दोन तीन चार पाच सहा मग एक दोन तीन चार पाच सहा ओके सो एच वन एचपासून एक दोन तीन चार पाच सहा टीपासून एक दोन तीन चार पाच सहा हे तुमचा झाला नमुना अवकाश सो एन ऑफ एस झाला तुमचा बारा मित्रांनो जर तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल नमुना अवकाशसाठी आपली आधीची जी व्हिडिओ आहे जी काल पण तुम्ही पाहिली सो त्या व्हिडिओला पुन्हा एकदा बघा तुम्हाला थोडेसे तुमचे आहेत ते क्लिअर होऊन जातील थी। ठीक आहे चलो आता पुढे घटना ए साठी अट आहे छाप आणि विषम संख्या मिळणे अशी आहे काय पाहिजे तुम्हाला छाप पण पाहिजे आणि पुढे विषम संख्या पण पाहिजे ओके सो काय होईल तुमचा छाप म्हणजेच हेड सो एच वन एच थ्री आणि एच फाईव्ह सो एन ऑफ ए झाला तुमचा तीन एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे अशी आहे म्हणजे एच पण हवा किंवा टी पण असला की चालेल काय अर्थ आम्हाला एच पण चालेल आणि टी पण चालेल पण जो तुमचा फासा आहे ना त्याच्यावरती आम्हाला समसंख्या हवी सो so, घटना बी साठी अट एच किंवा टी साठी आणि समसंख्या मिळणे तर एच टू एच फोर एच सिक्स सिमिलरली टी टू टी फोर आणि टी सिक्स सो so, एन ऑफ बी झाला तुमचा सहा मित्रांनो पुढे दिलंय घटना सी साठी अट फाशावरील संख्या सात पेक्षा मोठी आणि नाण्यावर काठा मिळण्या अशी आहे मित्रांनो अशी कोणती संख्या का बाबा सात फाश्यावरती आमचा सातच नसतो सहाच्या पुढे जातच नाही आमच्या फाश्यावरती मग सात येणार कुठनं ते काय चलसाठ आहे का ते आठ मिळण्यासाठी नाही ना सो फाश्यावरती सात नसतो म्हणजे तुमचा हा इथे अशक्य आहे आता अशा प्रकारचंही तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक मार्कांसाठी ठीक आहे सो तिथे गोंधळून जायचं नाही जिथे नाही ना आउटकम येते सो तिथे लिहा घटना सी अशक्य आहे सो एन एफ सी तुमचा शून्य होईल येस आणि याच ठिकाणी तुमचा सराव संच पाच पॉईंट तीन संपलेला आहे मित्रांनो आपण उद्यापासून सांख्यिकीला सुरुवात करणार आहोत नक्कीच तुम्ही उद्याही हजर राहा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कळवात आपल्या कमेंट बॉक्सद्वारे आणि मित्रांनो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपलं बोपाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आजची जी सेशन आहे शेअर बटनद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्यांनाही थोडासा फायदा घेऊया हे आपलं चॅनल आहे आपलं स्वतःचं आहे आपल्या विद्यार्थ्यांचा आहे आणि विस्कूलवरती सुद्धा ऑलरेडी ऑल कंटेंट अवेलेबल आहे नक्की तोही गो थ्रू हा जेणेकरून तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्की मदत होईल मित्रांनो तुम्हाला सर्वांना तुमच्या परिसरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा भेटूयात आपण उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद